महाराज, आज तुमची खूप आठवण येते महाराज. तुमच्या गड किल्ल्यांकडे पाहिलं की डोळे असे भरून येतात. कसा असेल तो 350 वर्षांपूर्वीचा सोनेरी काळ? कसं चालणं तुमचं, कसं बोलणं, कसं हसणं, कसं वागणं तुमचं? महाराज, भाग्य आमचं की ज्या मातीत तुमची पवित्र पावलं उमटली त्याच मातीत आम्हाला बी जन्म भेटला. महाराज, मोगलशाही पायाखाली चिरडणारे तुम्ही, तुमच्या विचारांचा विचार साता समुद्रापार झाला एवढी ख्याती तुमची. पण महाराज, 350 वर्षात आज तुमच्याच देशात, तुमच्याच महाराष्ट्रात, तुमच्याच मावळात, तुमच्याच मावळ्यांना कळली ती फक्त तुमच्या भाळावरील भगवी चंद्रकोर आणि तुमची निमुळती दाढी. बस त्या पलीकडं 350 वर्षात तुम्हाला समजून घेण्याचा विचार महाराष्ट्रातली माती आता पूर्णपणे विसरून गेली महाराज. काय घ्या ना? क्या घ्या ना? होय गणू, तीन कटिंग. काय राजे, कडक आहेस एकदम? काय कपाळी चंद्रकोर दाढी बिडी करून महाराजांसारखी एकदम डिक्टो राजेच बर का? विषय का बाबा, आपण तर रोजच कडक असतो ना, आणि राहिला विषय महाराजांचा, ते तर आपल्या रक्तातच आहे. अरे पत्या, जा 2 विमल घेऊन ये. पैसे द्या ना. आपलं नाव सांग त्याला. धन्या, कस आहे? एक सांगू का? हे बघ भाऊ, तुझ्याकडे ज्यादा काही सांगायला असेल तर 2 सांग, मला काही अडचण नाही. अरे अशा पोर म्हणून राजाची पत नाही होऊ राहिली, यांना कोण सांगणार? कोण सांगणार म्हणजे तू सांग. मी कसं सांगू, पळे तिकडे, यांच्या कोण नाही लागत. आपण सांगू ना. काय रे, कोण रे तू? महाराजांची चंद्रकोर का काय पुसली? महाराजांची चंद्रकोर का पुसलीस तू? ही चंद्रकोर फक्त महाराजांची नाही, ही चंद्रकोर आहे 5 पाचशांच्या छातडावर पाय देऊन स्वराज्य निर्माण करणाऱ्या त्या रुद्र अवताराची. ही चंद्रकोर आहे श्रींच राज्य निर्माण करणाऱ्या आणि आपल्या माय बहिणींची आबरू राखणाऱ्या त्या महापुरुषाची. ही चंद्रकोर आहे स्वतःचं रक्त आटवून मराठी मुलकात पहिला भगवा रावणाऱ्या त्या वाघाची. ही चंद्रकोर आहे त्या अफजल खानाचा कोतळा पाडून आपले रयत सुकवणाऱ्या त्या नरसिंहाची. त्यामुळे ही चंद्रकोर लावताना जरा विचार करून लावत जा. आज 350 वर्षांपूर्वीचा महाराजांचा त्याग, मावळ्यांचं बलिदान आठवून आम्हाला पुन्हा एकदा एकत्र यायचं. महाराजांनी रवलेला भगवा आम्हाला राखायचा. जात धर्म भेदभाव सगळं विसरून आम्हाला एकदा माणूस बनून बघायचं. एक शिव संकल्पना जागवायची.